जेनेरिक औषधांचं महत्व आणि वापर याविषयी संवाद साधण्यासाठी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या विभागीय उपाध्यक्ष मंजिरी घरत आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत नमस्कार मॅडम नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धन्यवाद अलीकडे आपण जेनेरिक हा शब्द खूप ऐकतो आहे आणि सरकार सुद्धा जेनेरिक औषधं आपण वापरावी यासाठी आग्रही आहे काय सरकारचा उद्देश असावा की आपण सर्वांनी अधिकाधिक जेनेरिक औषधं वापरावी हे आहे की शासनाचा आग्रह सध्या जेनेरिक औषधांविषयी आहे असं आपल्याला दिसतंय आणि पंतप्रधान मोदींनी सुद्धा अलीकडे त्याचा उल्लेख केलेला आहे आणि शासनातर्फे जनऔषधी ही केवळ जेनेरिक औषधांचीच दुकानं सुद्धा आता निघत आहेत तर जेनेरिक औषधांचा हा जो आग्रह आहे त्याचं जर एका वाक्यात मी तुम्हाला उत्तर द्यायचं म्हटलं तर एकंदर औषध उपचारावरील रुग्णाचा खर्च कमी व्हावा हा जेनेरिक औषधं वापरण्यामागचा उद्देश आहे आता जेनेरिक औषधं म्हणजे काय तर जेव्हा एखादी फार्मास्युटिकल कंपनी नवीन औषध बनवते तेव्हा त्या कंपनीला त्याचे स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट मिळतं आणि मग पुढचे काही वर्ष फक्त तीच कंपनी ते औषध बनवू शकत असते आणि त्या कंपनीच्या त्या औषधाला इनोव्हेटर ब्रँड hmm. म्हणतात पण मग काही वर्षांनी ते hmm. पेटंट किंवा स्वामित्व हक्क संपतं आणि hmm. त्या कंपनीची मोनोपोली संपते hmm. आणि मग इतर फार्मास्युटिकल कंपन्या सुद्धा hmm. ते औषध बनवू शकतात तर ह्या ज्या ऑफ पेटंट कॉपीज आहेत त्याला hmm. जेनेरिक औषध असं म्हणतात म्हणजे जे मूळचं औषध असतं इनोव्हेटर ब्रँड हा फार महाग असतो महागडा असतो पण जेनेरिक औषधे जी असतात जेनेरिक कॉपीज जे असतात तर त्याच्यावर पुन्हा संशोधन क्लिनिकल हे काही करण्याची गरज नसते घेऊन झालेली असते त्यामुळे मग जी बाजारात औषधे येतात जेनेरिक औषधं ती ही स्वस्त औषध असतात आणि जेनेरिक औषध हे इनोव्हेटर ब्रँड इतकंच म्हणजे मूळ जे कंपनीने बनवलेलं औषध असतं त्याच्या इतकंच गुणवान सुरक्षित दर्जेदार असावं आणि असतं अशी अपेक्षा आहे तर ही जी म्हणजे एकंदर असं आपण म्हणू की वाजवी दरात माफक दरात मिळणारी औषधं याला साधारण जेनेरिक असं म्हटलं जातं आणि रुग्णांचा औषधोपचारावरील खर्च कमी व्हावा याचं कारणाने या संकल्पनेला जगभर चालना मिळालेली आहे बरोबर आहे तुलनेत किमतीने खूप कमी आणि गुणवत्तेत मात्र तितकी मात्र तितकी सारखी पण जसा लोकांचा अजून जुन्या औषधांवर विश्वास आहे जुन्या नावांवर विश्वास आहे तसा जेनेरिकची काही पटकन आपल्याला नवीन नावं आढळ आठवत नाहीत किंवा सांगता येत नाहीत नाही जेनेरिक नावानी औषधं म्हणजे खरं सांगायचं तर आता कसं असतं की औषधं दोन प्रकारे उपलब्ध असतात जेनेरिक नावानी आणि ब्रँड्सनी ब्रँड्स म्हणजे काय की एका फार्मास्युटिकल कंपनीनी उत्पादकांनी त्या औषधाला दिलेलं व्यापारी नाव ट्रेडनेम तर जेनेरिक नाव म्हणजे औषधाचं रासायनिक नाव तर त्या नावानी उपलब्ध आपल्याकडे औषधं फक्त एक पाच टक्के आहेत म्हणजे पॅरासिटोमॉल टॅबलेट असं जर आपण म्हटलं तर जेनेरिक नाव झालं पण त्याचे वेगवेगळे ट्रेडनेम्स मेक्रोसिन मेटासिन असं म्हटलं तर ती व्यापारी नावं झाली तर आपल्याकडे मूळ नावानी म्हणजे रासायनिक नावानी जेनेरिक नावानी औषधं अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत आणि बाकी जर आपण आपलं सगळी औषधांची बाजारपेठ पाहिली तर ही सगळ्या ऑप पेटंड जुनी औषधच आहेत त्याला पण जेनेरिक औषधं असंच म्हणू शकतो पण या जेनेरिक औषधांमध्ये सुद्धा ब्रँड्स आहेत आणि मग ब्रँडेड जेनेरिक्स झाली ती तर मूळ म्हणजे प्युअर जेनेरिक किंवा जेनेरिक जेनेरिक औषधी आपल्याकडे अत्यंत कमी आहेत बाकी सगळी ब्रँड्स आहेत पण त्यात फरक काय आहे तर काही औषधं म्हणजे काही ब्रँड स्वस्त आहेत का काही ब्रँड्स महाग का आहेत असा त्याच्यामध्ये फरक आहे बड़ बरोबर आहे पण सर्वसामान्य रुग्ण जेव्हा जेनेरिकच्या दुकानात जातो किंवा औषध काही मागायला जातो तर त्यावेळेला त्याने ह्या औषधांच्या नावांबद्दल कसं काय म्हणजे कसं ठरवावं की आपल्याला कोणतं औषध हवं आहे कारण त्याला ब्रँडेड नेमच माहीत असतं फक्त आत्तापर्यंत तरी डॉक्टर डॉक्टर हे ब्रँड्सच लिहित आहेत प्रिस्क्रिप्शनमध्ये आणि ती ब्रँडची नावंही सूट सुटसुटीत सोपी लक्षात ठेवायला सहज डॉक्टरांसाठी रुग्णांसाठी फार्मसिस्टसाठी असतात तर आत्तापर्यंत तरी हेच चालू आहे पण अलीकडे अगदी अलीकडे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या सर्क्युलरमध्ये एक अधिनियम आलेला आहे की डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक नावानी औषधं लिहावी प्रिस्क्रिप्शनमध्ये तर म्हणजे मूळ नावाने म्हणजे समजा आता रक्तदाबावरचं औषध असेल ब्रँड क्ष समजा तर त्याच्यामध्ये एमलोडिपीन आणि हायड्रोक्लोरोथायझाईड अशी दोन औषधं असतील <laughs> त्या रासायनिक नावाने डॉक्टरांनी लिहावं असं आलेलं <laughs> आहे आणि <और> ह्याच्यामुळे <laughs> थोडासा गोंधळ निर्माण झालेला आहे सर्वच क्षेत्रांमध्ये डॉक्टरांसमध्ये <laughs> फार्मसिस्टमध्ये फार्मा इंडस्ट्रीमध्ये की हे थोडं कठीण होणार आहे कारण वर्षानुवर्ष आपण ब्रँड्सला सरावलो हो। आहोत <laughs> आणि आता जर रासायनिक नावाने जर औषधं लिहायची म्हटलं आणि ती फार्मसिस्टनी दुकानात द्यायची म्हटलं तर रुग्णाचा फार्मसिस्टचा डॉक्टरांचा सगळ्यांचाच थोडा गोळ होणार आहे तर आ, फार मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडून अजून स्पष्टीकरण आलेलं नाही की ब्रँड लिहायचे की नाही तर याच्यामध्ये मी असं म्हणेन की आत्ता तरी आपण सध्या तरी आपण ब्रँड्सच लिहिले जात आहेत आणि ह्याच्यामध्ये हळूहळू समाजाचं प्रमोदन होईल आणि मग आपल्याला रासायनिक नावं आणि ब्रँडची नावं हे दोन्ही कदाचित आपल्याला समजू शकेल hmm. पण हे जर आपल्याला राबवायचं असेल म्हणजे जेनेरिक नावाने औषधं फक्त लिहिली जातील तर मग दुकानामध्ये फार्मासिस्ट सुद्धा तेवढा सक्षम पाहिजे प्रथम म्हणजे दुकानामध्ये फार्मासिस्ट हवा कारण अनेकदा दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसतो आणि औषधं दिली जातात बाहेरच्या देशांमध्ये तसं सर्व सुनियंत्रित आहे आणि त्यामुळे तिथे फार्मसिस्ट हा असतो दुकानामध्ये आणि तोच औषधं देत असतो तर जर आपण फक्त जेनेरिक नावाने औषधं द्यायची म्हटली तर त्यात डॉक्टरांनाही ते लिहिताना अनेक व्यावहारिक अडचणी येणार आहेत कारण एखाद्या औषधामध्ये चार पाच घटक असतात मग ते सगळे लिहिणं डॉक्टरांना शक्य आहे का तर याबाबतीत सुस्पष्टता नाहीये आणि दुकानांमध्ये सुद्धा तेवढा कुशल फार्मासिस्ट प्रशिक्षित फार्मासिस्ट आपल्याकडे असायला हवा त्यासाठी जो आपला कायदा आहे त्याची एन्फोर्समेंट ही अंमलबजावणी ही अधिक कडकपणे व्हायला हवी आता विषय तुम्ही काढलाच आहे तर मला असं सांगा की जेनेरिक औषधांचं बाहेरच्या देशातलं प्रमाण कसं आहे बाहेरच्या देशांमध्ये जेनेरिक वापरण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावर आहे समजा अमेरिकेत आपण बघितलं तर अमेरिकेतसुद्धा पन्नास टक्क्याहून जास्त औषधे जेनेरिक वापरली जातात तर जेनेरिकचा दर्जा उत्तम आहे डॉक्टर ते लिहिताना त्यांच्या मनामध्ये कुठेही द जेनेरिकच्या दर्जाविषयी दर्जा कुठेही साशंकता नसते दुकानामध्ये फार्मासिस्ट जो असतो प्रत्येक दुकानामध्ये फार्मासिस्ट आहे आणि तो जेनेरिकच्याऐवजी ब्रँड किंवा ब्रँडच्याऐवजी जेनेरिक, जेनेरिक हे सबस्टिट्यूशनही तो करू शकतो आणि तिथे फार महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये रुग्णाचा सहभाग आहे म्हणजे रुग्णाला सुद्धा चॉईस आहे की त्यांनी जेनेरिक घ्यावं की त्यांनी ब्रँड घ्यावं तर काही अपवाद वगळता रुग्णाला सुद्धा तिथे हक्क आहे यामध्ये मत व्यक्त करण्याचा सहभागी होण्याचा तर मी असं म्हणेन की जेनेरिकचा वापर बाहेरच्या देशांमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खरं म्हणजे जेनेरिकचा वापर वाढावा यासाठी तिथे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुद्धा आम्ही डॉक्टरांना त्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं फार्मसिस्टचं जेनेरिक औषधे विकल्यामुळे काही नुकसान होऊ नये त्यांचा नफा कमी होऊ नये यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना प्रोत्साहन दिलं जातं एकूणच जेनेरिकचा वापर वाढावा हु। तो सर्वसामान्य माणसांना रुग्णाला दिलासा मिळण्यासाठी किंवा जो एक मोठा आर्थिक भार रुग्णांवर भार कमी होण्यासाठी याच्यासाठी आग्रह आहे सरकारचा सुद्धा नकीस। की जेनेरिकचा वापर हो, लोकांनी हो, अधिकाधिक हो, केला हो, हो. पाहिजे पण मग आता तुम्ही सांगितलं की बाहेरच्या देशात फार सुलभतेने दोन्हीतला चॉईस असतो हो, आपल्याकडे हो। जेनेरिकचा वापर अधिकाधिक व्हावा त्याचा प्रसार अधिकाधिक व्हावा यासाठी काय करण्याची गरज आहे यासाठी सर्वप्रथम म्हणजे जेनेरिकच्या दर्जाविषयी आपल्याला खात्री वाटली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे आपल्याला औषध प्रशासन अधिक सक्षम व्हायला हवं जेनेरिक औषधांविषयी विषय जेनेरिक औषधांवर जे कडक निर्बंध अधिक कडक निर्बंध असायला हवेत क्वालिटी चेक्स त्याच्यावरचे वाढायला हवेत आणि त्याविषयीचा डॉक्टरांमध्ये अवेअरनेस फार्मासिस्ट आणि समाजामध्ये अवेअरनेस वाढायला हवा त्याची उपलब्धता वाढायला हवी आत्ताकडे आत्तापर्यंत आपल्याकडे फक्त जनौषधीसारखी अगदी मोजकी दुकान आहेत ते ही जेनेरिक औषधं मग सगळ्या केमिस्टच्या दुकानांमधनं सुद्धा उपलब्ध व्हायला हवीत तर अशा काही असे काही धोरणात्मक बदल आपल्याकडे हळूहळू होणं गरजेचं आहे सगळ्यात मुख्य मी म्हणेन की जेनेरिकचा दर्जा की डॉक्टर सुद्धा मग जेनेरिक औषध विश्वासाने लिहतील आणि त्याची उपलब्धता वाढवणं फार गरजेचं आहे बरोबर आहे किंवा सर्व सर्वसामान्य लोकांच्या मनात जेनेरिक हा शब्द पुन्हा पुन्हा ठिकठिकाणी जसं पूर्वी आपल्याला टेलिफोनचे बूत किंवा झेरॉक्सची पाटी जशी आपल्याला दिसली पटकन की आपल्याला सुचत किंवा इथे जायला पाहिजे जा किंवा मिळेल तसं हे जेनेरिकची जी विशेष औषध आहेत आज आपण व्हॉट्सअपवर बघतो की काही याद्या येतात की उपलब्ध एकंदर याविषयी अधिक माहिती अवेअरनेस निर्माण करणं जनजागरण करणं गरजेचं आहे पण हे जनजागरण करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेनेरिकची उपलब्धता ही सुद्धा तेवढी वाढायला हवी आणि ती सर्व औषधं ही समान दर्जाची ब्रँडेड असो किंवा ब्रँडेड जेनेरिक असो किंवा प्युअर जेनेरिक असो कुठलंही औषध असलं तरी त्याचा दर्जा हा उत्तम असलाच पाहिजे आणि तो विश्वास सगळ्या स्टेक होल्डर्समध्ये निर्माण व्हायला हवा कारण कुठल्याही औषधामध्ये सेकंड्सचा माल चालणार नाही कारण छोटी रुग्णाच्या जीवाशी खेळणार त्यामुळे मला असं वाटतं की आपण जेनेरिकच्या दर्जावर शासनाने सुद्धा अधिक लक्ष केंद्रित करावं आणि मग त्याचा प्रसार वाढवणं हे योग्य होईल त्याची उपलब्धता आणि प्रसार दोन्ही वाढवणं योग्य होईल बरोबर आहे आज आपण इथे आलात आणि एकूणच जेनेरिक औषध त्यांची उपलब्धता त्यांचे गुण लोकांमध्ये त्यांच्याबद्दल वाढायला हवा हा विश्वास या एकूणच विषय विषयावरती आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि लोकांना जेनरिक बद्दलची जी एक मनात विषय जाणून घ्यायची उत्सुकता होती तीही ही निमित्ताने पूर्ण झाली आपण इथे आलात त्याबद्दल धन्य धन्यवाद